जिल्ह्यातील बहुतांश भागात कापूस पेरणी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांची पेरणी आटोपली, काहींनी तर घाईघाईने धूळ पेरणी उरकली. पेरणी झाली मात्र पाऊस नसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. दुबार पेरणीचं संकट ओढवणार तर नाही ना असा प्रश्न सध्या बळीराजाला सतावतोय. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची धाकधूक वाढली आहे. हवामान खात्यानं यावर्षी वेळेआधीच मान्सून दाखल होणार असा अंदाज व्यक्त केला होता, त्यामुळे बळीराजानं मशागतीची कामे लवकरच आटपून घेतली. बी बियाणं खते खरेदी केली, सारं काही जुळून आलं असताना आता मात्र पाऊस नसल्यानं बळीराजाची चिंता वाढली आहे. आमच्याकडे 4.5 एकरची जमीन आहे आणि तिथं कापूस लावून झालेला आहे, तर पाण्याची टंचाई झाल्यामुळे आमची पेरणी झालेली आहे. आमची कापसाची पेरणी झालेली आहे. पाऊस नाही आल्यास आमची नुकसान होणार आहे आणि दुबार पेठचे संकट येणार आहे आणि पावसाचे आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आमच्या परिसरात पाऊस आलेला नाही आहे, काही थोडाफार आलेला आहे, तरी पण आमची आमचे कास्तकारी लोक पराठी टिबत आहेत. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.